नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे निवडणुकांसंदर्भातली। युपीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केलेली असतानाच गोव्यासाठी सुद्धा शिवसेनेनं तयारी सुरू केलेली आहे। सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटले असून गोव्यामध्ये काँग्रेसला बरोबर घेऊन लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली। गोव्यामध्ये स्थानिक काँग्रेसच्या डोक्यात काय ते माहीत नाही, पण काँग्रेस ज्या जागी कधीच जिंकू शकलेली नाही त्या जागा शिवसेनेनं मागितल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच भाजपनं गोव्यात जनमताची चोरी केली असल्याची टीका संजय राऊतांनी केली। उत्पल पर्रिकरांच्या पाठीशी भाजप उभं राहिलं नाही तरी शिवसेना कायम पाठीशी असणार असल्याचं राऊत म्हणाले। संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना गोव्यामधल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आणि त्यामध्ये शिवसेना उत्पल पर्रिकरांच्या पाठीशी उभी असेल। आता शिवसेनेनं उत्तर प्रदेशानंतर गोव्यामध्ये सुद्धा मोर्चे बांधणीची सुरुवात केलेली आहे। जिथे आतापर्यंत काँग्रेस आपले उमेदवार निवडून आणू शकलेले नाहीत तिथे शिवसेना नक्कीच काम करेल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या डोक्यात नेमकं काय आहे ते माहीत नाही, पण काँग्रेसच्या ज्या जागी काँग्रेस ज्या जागांवरती कधीच जिंकू शकलेलं नाही त्या जागा शिवसेनेनं मागितल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। भाजपनं गोव्यामध्ये जनमताची चोरी केली असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली। आज सकाळी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते। भुळीगुण उभी नाही आहोत आम्ही असो किंवा माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही एक प्रपोजल ठेवला त्यांच्यासमोर की गोव्यात आपण एकत्र लढू, महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत। पण त्यांच्या मी राहुल गांधींशी चर्चा केली त्या विषयावर आणि ते सकारात्मक आहेत त्या सगळ्या बाबतीत, पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहीत नाही। आम्ही त्यांना सांगितलं की 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा आणि उरलेल्या 10 जागा ज्या आहेत त्या 3 जे मित्र पक्ष म्हणून आम्ही जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांना द्या। हे अत्यंत सोपं प्रपोजल होतं आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही 50 वर्षात। काँग्रेस 50 वर्षात गोव्यात कधीच ज्या जागा जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत। आम्ही काँग्रेसच्या खिशातल्या काय मागितलं नाही। आज काँग्रेसकडे 3 आमदार सुद्धा उरलेले नाही आहेत, जे होते तेही पळून गेले। आज जमिनीवरची हकीकत गोव्यातली फार वेगळी आहे। एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही असं वातावरण असताना आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत होते, पण मला माहीत नाही की त्यांच्या डोक्यात नक्की काय वळवळत आहे। काही मंत्र्यांना हवा पटकन कळते, काही राजकारण्यांना उत्तर प्रदेशची, आणि त्यानुसार ते पक्ष बदलत असतात। कोणी कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने देत असलं तरी जमिनीवरची हकीकत फार वेगळी आहे आणि ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भारतीय जनता पक्षाला सहजतेनं विजय मिळेल अशी तिकडे परिस्थिती अजिबात नाही। सगळा विरोधी पक्ष एकटलेला आहे मायावती सोडून, आणि त्यांनी सध्याच्या राजवटीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांना प्रचंड आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यातूनच हे पळापळ सुरू, भगदड सुरू। तर संजय राऊतांचं हे वक्तव्य आज सकाळचं आपण ऐकलं। या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। दरेकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। उत्तर प्रदेशापाठोपाठ आता गोव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिवसेनेचं आव्हान असणार आहे, काय प्रतिक्रिया? शिवसेनेचं आव्हान वगैरे अजिबात नाहीये। त्या ठिकाणी शिवसेना आपला पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गोव्यात चाचपणी करत आपल्या पक्षाला कुठे शिरकाव करता येतोय का हा त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न राहणार आहे। परंतु त्या ठिकाणी काँग्रेस आता त्यांना रिस्पॉन्स देत नाही आणि त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या क्लुप्त्या तयार करत आपल्याला कुठे उभं राहता येईल जिथे काँग्रेस कधीच आला नाही वगैरे असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे आता काँग्रेस पळून गेला आहे। सिंगल डिजिट मध्ये पण येणार नाहीत आणि काही लोकांची वळवळ वगैरे अशा प्रकारे आता मित्रपक्षाच्या संदर्भात वक्तव्य यायला लागलेली आहेत।
आणि मला वाटतं काय त्यांनी त्यांचा पक्ष विस्तारण्यासाठी घेतलेली भूमिका आहे. बरं, संजय राऊत साहेबांचा तसाच प्रयत्न दिसतोय. बरं दरेकर जी, आणखीन एक गोष्ट त्यांनी जी मांडली ती म्हणजे गोव्यामध्ये भाजपनं जनमताची चोरी केली आणि उत्पल परिकरांच्या मुद्द्यावरती ते म्हणतात की त्यांच्या पाठीशी जर भाजप उभं राहिलं नाही तर शिवसेना मात्र असेल पाठीशी. नाही, जनमताची चोरी का एवढा चोरणे एवढा जनमत सोपं नाही आहे. जनमत आपल्याला घटनेनं बाबासाहेबांना दिलेला फार मोठा अधिकार आहे आणि म्हणून लाख मोलाचं मतदान किंवा जनमत आपण बोलतो की त्याचं मोल होत नाही आणि ज्याचं मोल होत नाही त्याचं चोरी करायचा प्रश्न उद्भवत नाही. हे लोक ठरवत असतात आणि असं चोऱ्या वगैरे करून जनमत मिळवता आलं असतं तर त्या ठिकाणी डकैती करत निवडणुका जिंकल्या असत्या. मला असं वाटत नाही, जनमत हे जनताचं तयार झालेलं मत असतं आणि त्या पद्धतीनं जनता ठरवत असते. बरं, आणखी एक गोष्ट वगैरे करता येत नाही. आणि जर गोव्यामध्ये शिवसेना काँग्रेस सोबत गेली जर त्यांचं जमलं तर मग जे आव्हान भाजप समोर असेल त्याकडे कसं पाहताय? नाही, भाजप समोर गोव्याला आव्हानच नाहीये कारण एकतर्फी त्या ठिकाणी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागून तिथली जनता असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय. इतकंच नव्हे तर जे ओपिनियन पोल्स आलेत त्या ओपिनियन पोल्सने सुद्धा भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट मिळेल अशा प्रकारचं स्पष्टपणे निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा त्या ठिकाणचा रोख हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने पूर्णपणे असल्याचं चित्र आहे. आता गोव्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस ज्या ठिकाणी कधी जिंकू शकलेली नाहीये तर त्या जागा शिवसेना मागण्याच्या तयारीत आहे, म्हणजे एक प्रकारे कॉम्पन्सेशन होऊन ते भाजपला आव्हान द्यायचा हा प्रयत्न आहे. नाही नाही, अशा प्रकारे आव्हान कसं काय भाजपला होईल? ज्या ठिकाणी काँग्रेस आहे त्या ठिकाणी काँग्रेस जिंकली नसली तरी त्यांचा पक्ष आहे ना, हरले असले तरी. आणि मग त्या ठिकाणी जिथे काँग्रेस पण लढतंय शिवसेना पण लढतंय त्या ठिकाणी भाजपला आव्हान कसं होईल? उलट भाजपसाठी ते सोयीचंच होईल ना. आव्हान कसं समजतात? मतविभागने त्यांच्यात होतील जी का असतील ती, ते आव्हान कसं काय ठरू शकेल? उलट ते फायद्याचंच ठरेल ना. बरं दरेकर जी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा मागच्या वेळी मागच्या निवडणुकांमध्ये अमित शहा यांनी गडकरींना गोव्यामध्ये पाठवलेलं होतं काँग्रेसचं बहुमत असताना सुद्धा आणि त्यावेळेला मनोहर पर्रिकरांचं संरक्षण मंत्रीपद काढून मग त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. नाही, तो पक्षांतर्गत निर्णय असतो. त्या त्या ठिकाणी नेतृत्वाची असणारी आवश्यकता, तिथल्या जनतेची पक्षाची असणारी मागणी, असा सर्व विचार करून पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी कोणाला नेतृत्व द्यावं हे ठरवत असतं आणि त्याच्यामुळे तशा संदर्भात त्या त्या वेळेला पक्ष तिथल्या जनमताचा कानोसा, पक्षीय कानोसा आणि लिडरशिपची कॅपॅसिटी अशा गोष्टी चाचपून त्या ठिकाणी पक्ष ठरवत असतो. त्याच्यामुळे त्या त्या वेळेला नेतृत्व ठरवत असतं. बरं दरेकर जी, थोडंसं थांबवते आपल्याला. आपल्यासोबत आता काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सुद्धा आहेत फोनलाईन वरती. माणिकराव ठाकरे जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या गोव्यामध्ये काँग्रेसची कशी तयारी आहे आणि शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार आहे का? नाही, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रपणे सरकार चालवतो, परंतु गोव्यामधली परिस्थिती फार वेगळी आहे. मागच्या वेळेला सुद्धा काँग्रेस पक्ष एक क्रमांकावर एक होता आणि काँग्रेस पक्षाचं सरकार बनेल अशा प्रकारची स्थिती होती, परंतु बीजेपी मध्ये काही लोकांनी त्या फोडतोड करून त्यांनी सरकार बनवलं त्या ठिकाणी. परंतु शिवसेनेला फार काही तिथे पाठबळ आहे किंवा त्यांच्या यापूर्वी बऱ्याचशा जागा आल्या तसं काही चित्र नाही आहे गोव्याचं, कारण प्रत्येक राज्याची वेगवेगळी स्थिती असते. आम्ही जरी एकत्र महाराष्ट्रात असलो तरी गोव्यामध्ये जर काँग्रेस त्या ठिकाणी एकदम मजबूत असेल आणि ज्या यांनी शिवसेना मागितल्या सीटा सोडता येत नसतील तर त्या ठिकाणी काँग्रेसचे नेतृत्व वेगळं निर्णय घेऊ शकतात. कारण महाराष्ट्रात आहे म्हणून गोव्याला केलंच पाहिजे असं काही नाही, परंतु त्यांनी म्हटलं मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसचं काही अस्तित्व नाही आहे किंवा मागच्याला फार कमी मतं मिळाली तसं त्यांना वाटतं तर त्या ठिकाणी मागणी त्यांनी केल्यानंतर त्या ठिकाणचे काँग्रेस पक्ष राज्यस्तरीय पार्टी त्याबद्दल चर्चा करेल आणि हायकमांड कडून त्याला शिक्कामोर्तब करेल. परंतु प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते. महाराष्ट्रामध्ये आम्ही अलायन्समध्ये आहे, परंतु गोव्यामध्ये
एक भक्कमपणे काँग्रेस त्या ठिकाणी आहे आणि यावेळेला सुद्धा काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, कारण मागच्या वेळेला सुद्धा आलेला होता जे, परंतु पोरतोड करून त्या ठिकाणी बीजेपीने आपलं सरकार त्या ठिकाणी बनवलं होतं जे. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. दरेकरजी, तुम्ही ऐकलं असेल माणिकराव ठाकरे काय म्हणतायत, गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहे आणि काँग्रेसचीच सत्ता येईल. नाही, प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आपण भक्कम असल्याचंच वाटतं, कुठलाही पक्ष त्या ठिकाणी आपण कमकुवत असं म्हणत नसतो. आता संजय राऊत सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना गोव्यामध्ये भक्कम आहे म्हणतायत, आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा नेता हा आपला पक्ष भक्कम आहे, आपला पक्ष सत्तेत येईल अशा प्रकारचीच भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. त्याच्यामुळे माणिकराव ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका घेणं बट नॅचरल आहे. आणि काँग्रेसला तिथे जनाधार होताच, म्हणजे नाही असं नाही की तिथे भाजप आणि दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे, आणि त्याच्यामुळे इतरांपेक्षा नक्कीच काँग्रेसला तिथे काहीतरी बेस आहे. आणि स्वाभाविकपणे राष्ट्रीय पक्ष आहे आणि माणिकरावांना त्यांच्या पक्षाच्या बाबतीत तसं वाटणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही जी. प्रवीण दरेकरजी आणि माणिकराव ठाकरेजी, खूप धन्यवाद. तुम्ही दोघेही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत, त्यामुळे जे माणिकराव ठाकरे ठामपणे सांगतायत की गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहे आणि आम्हीच सत्ता मिळवू गोव्यामध्ये, याला प्रवीण दरेकर यांनी सुद्धा एक प्रकारे सहमतीच दर्शवलेली आहे की गोव्यामध्ये काँग्रेस भक्कम आहेच. त्यामुळे आता संजय राऊत ज्याप्रमाणे म्हणतायत की शिवसेना आता काँग्रेससोबत जाण्याचा विचार करतंय गोव्यामध्ये, त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस मिळून भाजपला कसं आव्हान देतात हे पाहणं महत्वाचं आहे गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत. आता शिवसेनेनं युपीसाठी सुद्धा कंबर कसलेली आहे, कारण उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मुझफ्फरनगरमध्ये भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर किती उमेदवार उभे करायचे हे ठरवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. युपी निवडणुकीत सेनेचं अस्तित्व दाखवणार असल्याचं राऊत म्हणालेत, तसंच युपी विधानसभेत सेनेचे सदस्य असतील असं देखील राऊतांनी ठणकावून सांगितलंय. सर्व भागात 50 ते 100 या दरम्यान उमेदवार आम्ही उतरवायचं ठरलंय. काल रात्री सुद्धा इथे एक बैठक झाली आमची त्या भागातल्या लोकांची. अनेक लहान लहान घटक आहेत, मोठे नसतील पण लहान लहान घटक आहेत समाजातले, शेतकरी आणि कष्टकरी वर्गातले, ते आम्हाला येऊन भेटतायत. आणि त्या सगळ्यांचा आग्रह आहे की ह्या वेळेला शिवसेनेनं ही निवडणूक लढवून उत्तर प्रदेशमध्ये आपलं अस्तित्व दाखवायला पाहिजे. अयोध्येत असेल, मथुरेत असेल, काल माझ्याकडे मथुरेतले काही प्रमुख लोक येऊन गेले आणि त्यांचा आग्रह आहे की शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात ही मथुरेतून करा, कारण मथुरेतसुद्धा काही प्रश्न आहे अयोध्येप्रमाणेच, आणि ते आम्ही समजून घेतो. पुढल्या 1-2 दिवसामध्ये मी स्वतः मथुरेत जाणार आहे आणि तिथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी मीडियाशीसुद्धा त्या संदर्भात चर्चा करेन. यानंतर आता पुढच्या कोरोना संदर्भातल्या बातम्यांकडे वळतोय. देशातील कोरोना संसर्ग आता अधिकच झपाट्यानं वाढताना दिसतोय आणि शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत सुद्धा वाढ सुरूच आहे. मागील 24 तासांमध्ये देशभरात 2,47,417 इतके नवे कोरोना बाधित सापडलेत. ही संख्या काल आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या 27% जास्त आहे. 380 कोरोनाबाधित रुग्णांचा काल मृत्यू देखील झालाय. आतापर्यंत देशात 4,85,035 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाच्या या विळख्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अडकलेले आहेत. आतापर्यंत 265 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यापैकी मुंबईमध्ये 126 पोलिसांचा मृत्यू झालाय आणि 2,145 पोलिसांवरती उपचार सुरू आहेत. कोरोना काळातही आपल्या कर्तव्यावरती दक्ष किंवा हजर असलेले जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालाय. आतापर्यंत 265 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 2,145 पोलीस हे अजूनही कोरोनावरती उपचार घेत आहेत. रोजच्या रोज पोलिसांचा बाधित
पोलिसांचा आकडा हा राज्यातला मोठा आहे, त्यामुळे पोलीस दलाला सुद्धा कोरोनापासून काळजी घेण्याची गरज आहे। कारण पोलीस दलाला राज्यामध्ये जो काही कोरोनाने विळखा घातलाय त्यामध्ये 265 पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय। ही सगळी आकडेवारी आहे राज्यातल्या पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जे कोरोना बाधित आहेत किंवा ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि आता बातमी आहे एका गँगस्टरला झालेल्या कोरोनाची। गँगस्टर सुरेश पुजारीला कोठडीमध्ये कोरोना झालाय। ठाणे जेलमध्ये पुजारीला कोरोनाची लागण झाली आहे। जवळच्या रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात आहे सध्या सुरेश पुजारी। आणि खंडणी तसंच हत्येसह अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत। फिलिपिन्स वरून सुरेश पुजारीला देशामध्ये आणलं गेलं आणि सध्या ठाण्यामध्ये सुरेश पुजारी आणि त्याला तिकडच्याच जेलमध्ये कोरोनाची लागण झाली आहे। ठाणे जेलमध्ये गँगस्टर सुरेश पुजारीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय माहिती? साधारणपणे 2 दिवसापूर्वी ठाणे जेलमधील काही कैदी जे आहेत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती। कारण का या कैद्यांना त्यांच्या तारखेनिमित्त न्यायालयामध्ये त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं होतं। या दरम्यान ज्यावेळी ते परत आले जेलमध्ये त्यावेळी त्यांची टेस्ट केली असता त्यामध्ये अनेक जण जे आहेत ती पॉझिटिव्ह आढळली। त्यापैकी एक सुरेश पुजारी हा जो गँगस्टर आहे त्याला नुकतंच फिलिपाईन्स वरून प्रत्यार्पण करून मुंबईमध्ये आणलेला आहे आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाराखाली ज्या केस आहेत त्या केसमध्ये सध्या देखील चौकशी सुरू आहे। त्याला सध्या न्यायालयीन कोठडी आहे आणि तो ठाणे जेलमध्ये आहे। या दरम्यान तो जेव्हा न्यायालयामधून येत होता त्यावेळेस त्याला कोरोनाची लागण झाली असावी असा संशय मुंबई पोलिसांना आहे। पण त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा त्याची टेस्ट केली तेव्हा तो पॉझिटिव्ह आढळला। जवळच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि यासोबतच आणखीन काही जे कैदी आहेत त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे। जे त्यासोबत आणखी आता बऱ्याच जणांच्या टेस्ट कराव्या लागणार आहेत अजित। कारण आतापर्यंत आपण पाहिलं वेगवेगळ्या जेल्समध्ये म्हणजे आर्थर रोड असेल किंवा इथे ठाण्यात सुद्धा कारागृहामध्ये सुद्धा कैद्यांना कोरोनाची लागण व्हायला लागली आहे। त्यामुळे काय त्याची कारणं समजत आहेत आणि त्याचसोबत काय आता सुरक्षिततेचे उपाय या जेल्समध्ये सुद्धा करावे लागणार आहेत? अगदी बरोबर आहे। ज्यावेळेस हे सगळे कैदी पोलिसांना त्यांच्या तारखेला न्यायालयामध्ये नेतात त्याचवेळी लागण्याचं कारण आहे असं सांगितलं जाते। ह्या कैद्यांना ज्यावेळी कोरोनाची लागण होते त्यावेळी त्यांच्या सोबत असलेली पोलीस पार्टी असेल तर त्याला पोलीस भाषेमध्ये कैदी पार्टी बोलतात। त्या पोलिसांना त्याच पद्धतीनं त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना त्यांच्या बॅरॅकची जी सुरक्षा पाहणारे सुरक्षा गार्ड असतील त्या सर्वांची टेस्ट केली जाते। त्यांना क्वारंटाईन केलं जातं आणि ते पुन्हा जेव्हा कोरोनामुक्त होतील तेव्हा त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं। पुन्हा सेवेत त्यांना रुजू केलं जातं। अजित, बिलकुल। आणि या सगळ्या कारणांमुळे जेलमधल्या कैद्यांना सुद्धा आता कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात। आणि त्यातच ठाणे जेलमध्ये असलेल्या गँगस्टर सुरेश पुजारीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे। त्यानंतर एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असं कळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत आणि या ऑनलाईन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या ऑनलाईन बैठकीला हजर असतील असं देखील सांगण्यात आलंय। मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित का राहणार नाहीत या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते, मात्र आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली जी राज्यातल्या 30 मुख्यमंत्र्यांसोबत मोदी जी बैठक घेणार आहेत याला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव मुंबईतून आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती। उदय, काय कारण कळतंय आजच्या बैठकीला मुख्यमंत्री का असणार नाहीयेत?
कारण अद्याप कोणतंही स्पष्ट करण्यात आले नाहीये. कारण कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील घेतली आहे. मात्र आज संध्याकाळी 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील सर्वच मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक महत्वाची बैठक होणार आहे. सर्व मुख्यमंत्री याला उपस्थित असतील. देशभरातील कोविड-19 संसर्ग प्रतिबंध या संदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीला होणार आहे. मात्र या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. त्याऐवजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे या बैठकीला उपस्थित असतील. 4:30 ते 5:30 या वेळामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री का उपस्थित राहणार नाही या संदर्भात अजून कुठलीही माहिती अधिकृत मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आली नाहीये. सूत्रांकडनं माहिती मिळते की जसं मुख्यमंत्री अनेक वेळेला पंतप्रधानांशी चर्चा करतात, मात्र या वेळेला ही चर्चा जी आहे सूत्रांकडनं माहिती मिळते की ही एकतर्फी होणार आहे. म्हणजे पंतप्रधान फक्त बोलणार आहेत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठेही बोलण्याची संधी मिळणार नाही. कारण 4:30 ते 5:30 एवढाच फक्त वेळ आहे. त्यावेळेस फक्त आरोग्य वरिष्ठ अधिकारी देशभरातले आणि पंतप्रधान एवढेच फक्त बोलणार आहेत. या बैठकीला नेमकं काय होणार आहे किंवा यातून मुख्यमंत्र्यांना किती बोलण्याची संधी मिळणार आहे याबद्दल अजून सुस्पष्टता नसल्यामुळे कदाचित मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते. उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. बैठक महत्वाची आहे, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 30 राज्यांचे मुख्यमंत्री असणार आहेत. महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र तरीही या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित असतील, त्यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्य मंत्री असतील. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथे थांबतोय. मात्र सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता, ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सरकारनं घालून दिलेले सगळे नियम पाळा आणि सुरक्षित राहा.